सहकुटुंब सह परिवार या मालिकेच्या चार मार्चच्या भागामध्ये दुकानामध्ये आता एक ऑफिसर येतात आणि म्हणतात सूर्या मोरे तुम्ही का तुमचं लायसन्स एक्सपायर झाले ते लायसन तुम्हाला रिन्यू करायला लागेल वैभव म्हणतो दादा आपण रिन्यू केलं होतं ना याच्यावरती ऑफिसर सांगतात तुम्ही आता दुकानाची नवीन खरेदी विक्री केले ना त्यामुळे नवीन लायसन काढायला लागेल सूर्या म्हणतो हो हो आत्ता मला समजलं मी करतो लवकरात लवकर काम यावरती ऑफिसर म्हणतात आठ दिवसात करा तर तुमचं लायसन्स रद्द होईल याच्यावरती सूर्या आता वैभवला म्हणतो वैभव तू बघ बरं हे सगळं वैभव म्हणतो दादा तू काय काळजी करू मी लायसन्स रिन्यू करून घेतो इकडे आता अंजीला पशा कॉल करतो अंजी म्हणते काय रे बाय करायला फोन केलास या का याच्यावर ती पशा म्हणतो अगं तू गावामध्ये काय फिरतेस अंजी म्हणते तू मला बघतोयस का पशाने पाणीपुरीवाल्याचा वेश घेतलेला असतो अंजी इकडे तिकडे पाहते पण तिला पशा दिसत नाही पशा म्हणतो जिथे मला तू ओळखू शकली नाहीस तिथले गावातले लोक काय ओळखणार अंजी म्हणते पशा बघ ह काही गडबड होईल तुला कोणी पाहिलं तर पशा म्हणतो अगं तुझ्या आजूबाजूला मी असताना तुला दिसलो नाही इतर कुणाला कसा दिसेन मी तेवढ्यात तिथे गुड्डी येते गुड्डी ती गुड्डी म्हणते अंजे अगं तू इथे काय करतेस आता अंजीला गुड्डीवरती आधीच राग असतो कारण गुड्डीने पशाच्या भूताची अफवा आता गावात पसरवलेली असते त्यामुळे अंजी आता गुड्डीवर चिडते आणि म्हणते काय नाही माझ्या रेश्मा नावाच्या नवीन मैत्रिणीला मी बोलत आहे गुड्डी म्हणते पण तुझी मैत्रीण तर मीच आहे ना याच्यावरती आंजी म्हणते नाही रेश्मा माझी नवीन मैत्रीण आहे सख्खी पक्की आणि ती मला कधी धोका पण देत नाही तुझ्यासारखा याच्यावरती गुड्डी म्हणते अगं मी तुझी सख्खी पक्की मैत्रीण आहे ना ही रेश्मा कुठून आली नवीन याच्यावरती आंजी म्हणते हो झाली माझी नवीन मैत्रीण गुड्डी रडायला लागते आणि म्हणते अंजे मला असा धोका देऊ नको चल आपण एक एक पाणीपुरी खाऊया मस्तपैकी असं म्हणत गुड्डी आता अंजीला घेऊन पाणीपुरीच्या ठेल्यावरती येते तिथे आता समोर आता पशा असतो हे अंजीला पण कळत नाही पशा म्हणतो काय मॅडम आज तुमची मैत्रीण रेश्मा का आली पशाने बोलणं ऐकल्यामुळे पशा, पशा, था। था पशा आता गुड्डीला छेडत असतो त्यावरती गुड्डी म्हणते काय हिची मैत्रीण तिला लक्षात येत अरे हा तर पशा आहे आता इकडे गुड्डी म्हणते तुम्हाला कसं माहिती याच्यावरती पशा म्हणतो रोज दहा दहा प्लेट पाणीपुरी खायला दोघी जणी सख्या मैत्रिणी येतात की गुड्डी रडायला लागते म्हणते अंजे तुम्हाला इतका धोका देतेस तुझी रेशमा इतकी सक्की पक्की मैत्रीण झाली मग मी कोण आहे याच्यावरती गुड्डी म्हणते भैया तिखी पाणीपुरी लगाव आजीने माझं मन दुखवलंय ते काही नाही डोकं भण बनते तिखट पाणीपुरी खायची आहे मला असं म्हणत गुड्डी आता खूप चिडते तोपर्यंत पशाने लावलेला खोटा मस खाली पडत असतो आता इकडे अंजी त्याला ऍक्शन करून दाखवत असते आणि आता शेवटी त्याच्या हात गाळाला ला, हात लावून अंजी तो पडणारा मस दुरुस्त करते किंवा तो खाली पडणार नाही याची काळजी घेते गुड्डीवरती चिडते आणि म्हणते चल गुड्डे आत्ताच्या आत्ता तू इथून निघून चल मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये आता अंजी निघून जाते गुड्डी सुद्धा तिकडून निघून जाते पशा म्हणतो पाणीपुरीचे पैसे द्या गुड्डी म्हणते त्या अंजीकडनं घे नाहीतर रेशमा घे असं म्हणत आता गुड्डी पण चिडून निघून जाते आता इकडे चिडलेली गुड्डी भेटायला येते सरिताला तोपर्यंत पशा आता अंजीचा पाठलाग करत तिच्या मागोमागे येतो अंजी म्हणते अरे पशा अरे तुला कोणी ओळखलं तर पशा म्हणतो अगं तू नाही ओळखू शकलंस तर कोण ओळखणार आहे मला अंजी म्हणते मला भीती वाटते गाववाल्यांनी ओळखलं तर खूप मोठा गोंधळ होईल तो तो हो पशा म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं दोघं जण गप्पा मारत असतात जी आता हसून खेळून पशासोबत बोलत असते नेमका त्याच वेळेला तो महादू म्हणजे जो त्याच्या मागे लागलेला असतो भाजीवाला तो तिथे येतो आता इकडे तो आल्यावरती आता तो म्हणतो काय ग आज खूप हसून खेळून बोलतेस माझ्याशी पण चार शब्द बोल तू पण एकटी मी पण एकटा एकटे पण असा घालवूया अशा लपून हे पाहत असतो अंजी म्हणते हात सोड यावरती तो भाजीवाला म्हणतो हात सोडू काय करशील तू हात नाही सोडला तर आता त्या दिवशी वैभवचा ऍक्सिडंट घडून आणला आणि आता ओंकार आणि सूर्याला तर वैभव वैभवप्रमाणे त्यांचा पण मी ऍक्सिडेंट घडून आणेल पशा आता खूप चिडतो आणि तिकडे येतो आणि म्हणतो ओ दादा हात सोडा यावर भाजीवाला म्हणतो तू रे कोण तू इथून जा बरं निघून आमचा हा पर्सनल मॅटर आहे आता पशा तिथे काही बोलू शकत नसतो कारण काही बोलला तर उगाच सत्य बाहेर येईल म्हणून पशा निघून जातो आणि तो भाजीवाला अंजीला धमकी देत असतो भाजीवाला अंजीला धमकी देतो अंजी तिकडून निघून जाते तोपर्यंत आता इकडे गुड्डी सरिताला म्हणते काय गं तायडे मला एक सांग या अंजीची नवीन मैत्रीण कोण ग आली रेश्मा याच्यावरती आता इकडे पूजा म्हणते तुला असंच हवे गावामध्ये तू प्रशांत भाऊजींसोबत काहीतरी अफवा पसरवतेस आणि मग हे असं अंजीने केलं तर काय बिघडलं याच्यावरती गुड्डी म्हणते अगं खरंच मला असं वाटलं सरिता म्हणते पण गुड्डे तू असं करायला नको होतंस गावामध्ये लोक नको नको ती चर्चा करताय गुड्डी म्हणते तायडे तुला असं वाटतंय का की मी हे मुद्दाम केलं असेल अगं मुद्दाम नाही केलं मला त्याला असंच वाटलं की प्रशांत भाऊजीने मी पाहिलं सरिता म्हणते मला तुझ्यावरती विश्वास आहे की तू मुद्दामास करणार नाही पूजा म्हणते पण बरं झालं अंजीला नवीन मैत्रीण मिळाली ती याच्यावर ती चिडून अवनी म्हणते वहिनी अहो या अंजीचं करायचं काय कुणाही सोबत बोलत असते हिचं वागणं जरा बेतालच झालंय पूजा काय असेल कोण नवीन मैत्रीण असं म्हणून पूजा आता अंजीची बाजू घेते इकडे आता पशा आणि अंजी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी खोलीवरती भेटायला येतात त्यावरती पशा म्हणतो त्यानं भाजीवाल्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे याच्यावरती अंजी म्हणते अरे जाऊ दे ना तुला त्यांनी ओळखलं नंतर त्याला देव शिक्षा देईल ना तू कशाला काळजी करतोस पशा म्हणतो त्याने वैभवचा ऍक्सिडेंट घडून आणला दादा आणि ओंकाचा ऍक्सिडेंट घडून आणायची धमकी दिली आणि मी गप्प बसू नाही मी गप्प बसणार नाही अंजी म्हणते मग तू काय करणार आहेस तू नको लक्ष घालू देव बघेल काय ते पशाला आयडियाच ते तो म्हणतो ठीक आहे हा पशा त्याला शिक्षा देऊ शकत नाही पण पशाचं भूत त्याला नक्कीच शिक्षा देऊ शकतं ना असं म्हणून पशा आता भन्नाटायड्या करतो आणि रात्री त्याच्या घरी जातो त्यावेळेला तो भाजीवाला दारू पिऊन बसलेला असतो आणि आता तो दारू पीत असताना तिथे आता पशा येतो पशा आल्यावरती तो चांगलाच घाबरतो आणि माफी मागायला लागतो आणि म्हणतो तू इथं काय आलास मी काय नाही केलं पशा म्हणतो माझ्या बायकोची छेड काढतोस माझ्या भावांना मारायची धमकी देतोस तुला असा बरा सोडीन मी तुला असा तसा मी सोडणार नाही आता तुझी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत पशा त्याला घाबरवतो तो भाजीवाला हातापाय जोडत पशाची माफी मागतो आणि म्हणतो पुन्हा मी असं काही करणार नाही पुन्हा तुझ्या बायकोच्या वाटेला पण जाणार नाही माती खाल्ली मी माती खाल्ली पुन्हा असं मी करणार नाही मला एक डाव माफ कर असं म्हणत भाजीवाला पशाची माफी मागतो आणि अंजीला न छेडण्याची आणि वैभव ओंकार सूर्याला न मारण्याची आता तो शपथ घेतो त्यावेळेला पशा म्हणतो बघो नाही तर पुन्हा मी येईन असं म्हणत घाबरवतो घाबरलेला भाजीवाला दहा वेळा पशाची माफी मागतो आणि पशाच्या भूताने आपल्याला चांगलंच जखडलेलं आहे म्हणून तो घाबरतो आणि अंजीचा नाद सोडून देतो पशाचा आता जो प्लॅन असतो तो, तो यशस्वी होतो भाजीवाल्याला घाबरवण्यामध्ये पशा यशस्वी ठरतो पण इकडे भाजीवाला घरी येऊन आता पशाचं भूत आहे हे, हे सत्य घरी सांगणार असतो दुसऱ्या दिवशी आता इकडे दुकानात निघालेले असताना सूर्य आणि वैभव एका ठिकाणी अंजीला बघतात अंजी त्यावेळेला पशासोबत असते पशाने डोक्यावरून आता शाल घेतलेली असते वैभव म्हणतो अंजी अगं कोण आहे तिकडे आता मात्र अंजी चांगलीच गडबडते कारण आता पशा तिथे आहे हे सत्य सांगू शकत नसते आणि तिसऱ्या माणसासोबत अंजी आहे हे कसं बोलणार त्यामुळे आता इकडे अंजी त्याला म्हणते काही नाही कोण नाही वैभवला म्हणत कोणीतरी गुंड आता अंजीची छेड करते म्हणून वैभव त्याच्या मागे धावतो अंजी आता पशाला तिकडून पकडून धूम ठकून पळायला सांगते पशा पळतो वैभव सुद्धा त्याच्या मागावर येतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो अखेर आता अंजीच्या मागावरती असलेला गुंड वैभव धावून धावून त्याला पकडतो आणि आता तो गुंड समोर आल्यावरती म्हणजेच पशा समोर आल्यावरती आता इकडे सूर्या आणि वैभव यांच्या पायाखालची जमीनच सरकते सूर्या म्हणतो हा काय प्रकार आहे सूर्याच्या समोर आता कोण उभा असतं आणि जो कोणी व्यक्ती उभा आहे त्याच्यामुळे सूर्य आणि वैभव दोघही गडबडतात आता नक्की पशास समोर उभा आहे की तिसरीच व्यक्ती समोर आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे